हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण क्रमांक 4 भौमितिक रचना ह्या पाठामधील पुढील भाग अभ्यासतोय. मागील पाठामध्ये आपण एकही बिंदू सामायिक नसताना दोन त्रिकोणांची रचना केली होती. त्यावेळी आपण समरूप त्रिकोणाच्या काही गुणधर्मांचा वापर केला होता. ह्या व्हिडिओमध्ये आपण दोन समरूप त्रिकोणांचा एक बिंदू सामायिक असताना रचना करणार आहोत. ही रचना शिकण्यासाठी ह्या ठिकाणी एक उदाहरण, एक प्रश्न दिलेला आहे. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण ईएफसी रचना करा हा जर प्रश्न असेल तर सर्वप्रथम हे जे दोन समरूप त्रिकोण दिले आहेत ह्या दोन समरूप त्रिकोणांचं निरीक्षण करायचं आहे आणि पाहायचं आहे की या ठिकाणी एक बिंदू सामायिक दिसतोय का. तर ह्या ठिकाणी आपल्याला बिंदू सी हा सामायिक दिसतोय. हा सामायिक बिंदू असेल तर आपण समरूप त्रिकोणांचा गुणधर्म न वापरता डायरेक्टली रचना करणार आहोत ह्या प्रमाणाचा वापर करून. प्रश्न वाचूया. त्रिकोण एबीसी मध्ये म्हणजे पहिला त्रिकोण ह्या ठिकाणी दिलेला आहे. लेंथ बीसी बरोबर 6 सेमी, मापकोन बी बरोबर 55° आणि लेंथ एसी बरोबर 5.5 सेमी. ह्या ठिकाणी दोन त्रिकोणांच्या संगत बाजूंचे प्रमाण दिले आहे 3:2. अतिशय महत्वाचं प्रमाण आहे हे, कारण की ह्या प्रमाणामध्ये कोणता बिंदू आपल्याला जोडायचा आहे. आपण पुढे जी रचना करणार आहोत त्यापैकी कोणता बिंदू, तिसरा बिंदू की दुसरा बिंदू जोडायचा हे ह्या प्रमाणावर आधारित असणार आहे. तर ह्या दोन त्रिकोणांची आपल्याला रचना करायची आहे. रचना करण्यासाठी सर्वप्रथम एक कच्ची आकृती आपण काढून घेऊया. ज्या त्रिकोणाची माहिती ह्या ठिकाणी दिलेली आहे त्या त्रिकोणाची आपण कच्ची आकृती काढतोय. त्रिकोण एबीसीची माहिती ह्या ठिकाणी दिलेली आहे. सर्वात महत्वाचं, जो बिंदू सामायिक बिंदू आहे बिंदू सी, ह्या बिंदू सीचे लेखन आपल्याला डाव्या बाजूला करायचे आहे. हे कंपल्शन आहे. हे पायाच्या ठिकाणीच असायला हवे, म्हणजे जो पाया आपण घेणार आहोत ह्या पायाच्या ठिकाणीच हा सामायिक बिंदू आला पाहिजे. शक्यतो हा डाव्या बाजूला घ्यावा. त्यानंतर जर कोन दिला असेल, कोणाचं जर माप दिलं असेल, ह्या ठिकाणी कोन बी दिलेला आहे, तर कोन जो कोन दिलेला आहे त्या कोनाचे नाव सुद्धा पाया ठिकाणी असायला हवे. दोन कोन असतील तर पुढचा कोन हा वर जाऊ शकतो, पण दोघांपैकी कोणता तरी एक कोन आणि त्यांनी तयार झालेली बाजू, ह्या ठिकाणी बाजू बी सी दिलेली आहे, तर ही बाजू म्हणजेच आपला पाया ह्या ठिकाणी येईल अशा कोनाची निवड ह्या ठिकाणी आपल्याला करायची आहे. तर हे दोन बिंदू आपले आता फिक्स झालेले आहेत. उर्वरित बिंदू येतोय बिंदू ए. दिलेल्या माहितीनुसार आपण ह्या ठिकाणी मापे लिहून घेऊया. बीसीचं माप आहे 6 सेमी, मापकोन बी बरोबर ह्या कोणाचे माप दिले आहे 55° आणि एसी लेंथ एसीची किंमत आहे 5.5 सेमी. दिलेल्या माहितीनुसार आपण सर्वप्रथम कच्ची आकृती काढूया. कच्ची आकृती भौमितिक रचना करूया. भौमितिक रचना करताना सर्वप्रथम आपल्याला पायाची गरज आहे, तर 6 सेमीचा पाया सीबी काढून घेऊया. ह्या ठिकाणी आपण पाया सीबी 6 सेमीचा काढलेला आहे. आकृती शक्यतो डाव्या बाजूलाच घ्यायची आहे, कारण की ह्याची पुढची जी रचना आहे ही रचना उजव्या बाजूला येऊ शकते, म्हणून सुरुवातीपासूनच आकृती थोडीशी डाव्या बाजूला घ्यायची आहे. पुढे आपल्याला मापकोन बी काढायचा आहे. हा मापकोन बी 55° आपण काढून घेऊया. बिंदू बी वरून आपल्याला हा 55° काढायचा आहे, म्हणून जो विरुद्ध बिंदू आहे, विरुद्ध बिंदू सी दिसतोय, ह्या सी बिंदूकडून आपल्याला 55° मोजायचे आहेत. 50 च्या पुढे 5 रेषा असणार आहेत. दुसरं एक महत्वाचं, 55 हे 90 पेक्षा लहान आहेत, म्हणून हा एक लघु कोन यायला हवा. आपण काढलेला कोन हा बरोबर आहे की नाही हे तपासण्यासाठी पुन्हा एकदा म्हणते, 55° हे 90 पेक्षा लहान आहेत. हा कोन आपला लघु कोन दिसायला हवा, तर आपला हा लघु कोन दिसतोय. पुढे आपल्याला आकृतीमध्ये एसीची किंमत दिली आहे 5.5 सेमी. कंपासमध्ये हे माप घेऊया. कंपासमध्ये आपण 5.5 सेमी एवढे माप घेतलेले आहे. ह्या आकृतीपैकी बिंदू सी हा आपल्याकडे ह्या भौमितिक रचनेमध्ये आहे, म्हणून बिंदू सी वर कंपासचे टोक ठेवूया आणि ह्याला कोणाला छेदणारा हा कंस काढूया. आता हा जो छेदनबिंदू मिळालेला आहे हा छेदनबिंदू आपण सीला जोडूया. हा छेदनबिंदू म्हणजेच आपला उर्वरित बिंदू बिंदू ए असणार आहे. रचना करताना दिलेली मापे
त्वरित लगेचच लिहून घ्यायचे आहेत. आता जो सामायिक बिंदू आपल्याकडे आहे, ह्या सामायिक बिंदू मधून अंदाजे 40 ते 50 अंशाचा एक कोन आपल्याला काढायचा आहे. म्हणजेच अंदाजे ही एक रेषा आपल्याला काढून घ्यायची आहे, एक मोठी रेषा काढून घ्यायची आहे जी ह्या पायासोबत अंदाजे 40 ते 50 अंश एवढा कोन तयार करेल. आता कंपासमध्ये आपल्याला साधारणतः 2 ते 2.5 सेमी एवढं माप घेऊन एकूण आपल्याला कंस करायचे आहेत ह्या प्रमाणा एवढे. ह्यापैकी सर्वात मोठा जो अंक आहे 3, असे 3 कंस आपल्याला करायचे आहेत. तर हे कंस आपण करायला सुरुवात करूया. कंपासचे टोक बिंदू सी वर ठेवा आणि हे माप न बदलता आपल्याला हा पहिला एक कंस करायचा आहे. जो छेदनबिंदू मिळाला आहे ह्या छेदनबिंदूवर पुन्हा कंपासचे टोक ठेवा, दुसरा कंस करा आणि हा पुढचा तिसरा कंस. ह्या बिंदूंना अनुक्रमे C1, C2, C3 असे नावे द्या. ह्याच्या पुढची रचना अतिशय महत्वाची आहे. ह्यापैकी कोणता बिंदू आपल्याला जोडायचा आहे, C2 जोडायचा आहे की C3, हे आधारित राहणार आहे ह्या प्रमाणावर. आपल्याला जो त्रिकोण दिला आहे, त्रिकोण ABC, ह्या त्रिकोण ABC पैकी ह्या ठिकाणी प्रमाणामध्ये AB ही बाजू घेतली आहे. ह्या AB ची किंमत ह्या ठिकाणी 3 आहे, म्हणून आता ह्या आकृतीमध्ये आपल्याला तिसरा बिंदू जोडायचा आहे. तर हा C3 जो बिंदू आहे, हा C3 बिंदू आपण बिंदू B ला जोडणार आहोत. हा बिंदू आपण बिंदू B ला जोडलेला आहे. ह्याच्या पुढची रचना अतिशय काळजीपूर्वक करायची आहे. कंपासमध्ये जे आपण आधी माप घेतलं होतं, ह्या मापापेक्षा कमी माप घ्यायचे आहे. म्हणजेच जो आपण एकरूप कोन काढणार आहोत हा ह्या कंसाच्या पुढे जाता शक्यतो जाता कामा नये, म्हणून आपण ह्या कंसापेक्षा थोडे कमी माप घेऊन हा पहिला कंस आपण काढणार आहोत बिंदू C3 वरून. तर हा आपण पहिला कंस काढून घेऊया जो ह्या दोनही बिंदूंना, दोनही रेषाखंडांना छेदणार आहे. आता हे माप न बदलता आपण C2 वरून, कारण की हे जे दुसरं प्रमाण आहे हे 2 आहे, म्हणून ह्या C2 वरून पुन्हा एक दुसरा कंस काढणार आहोत. हा कंस काढून घेऊया. हा आपला कंस काढून झालेला आहे. हा शक्यतो मोठा काढायचा आहे. जेवढा मोठा आपण हा पहिला छेद, दोन छेदलेले जे कंस काढलेले आहेत तेवढ्याच मोठा आपल्याला ह्या ठिकाणी काढायचा आहे. आता हे जे 2 छेदनबिंदू मिळालेले आहेत, ह्या 2 छेदनबिंदूंमधलं अंतर आपल्याला ह्या कंपासमध्ये घ्यायचं आहे. हे अंतर आपण कंपासमध्ये घेतलेलं आहे. अतिशय काळजीपूर्वक हे अंतर घ्यायचं आहे, कारण की छोटीशी चूक आपल्याला आपली आकृती चुकवू शकते. आता हा जो छेदनबिंदू आपल्याला मिळाला होता, ह्या छेदनबिंदूवर हे कंपासचं टोक ठेवायचं आहे आणि माप न बदलता ह्याला छेदणारा दुसरा कंस काढायचा आहे. ह्या ठिकाणी जो छेदनबिंदू आपल्याला मिळालेला आहे, हा छेदनबिंदू आपण C2 ला जोडायचा आहे. पट्टीचा वापर करून हे बिंदू जोडून घेऊया. जोडण्याआधी पेन्सिलचे टोक ह्या बिंदूंवर ठेवून एकदा कन्फर्म करायचं आहे की ह्या रेषा बरोबर येत आहेत की नाही. शिवाय ही जी आपण रेष काढणार आहोत, ही रेष ह्या, ही जी आधी आपण रचना केली आहे ह्या रचनेला समांतर दिसायला हवी. हे 2 बिंदू आपण जोडून घेतले आहेत आणि ही जी रेषा आहे, ही रेषा ह्या पूर्वीच्या रेषेला आपल्याला समांतर मिळाली आहे. आता पुन्हा आपल्याला आणखी एक एकरूप कोन काढायचा आहे ह्या बिंदूपासनं. हा जो छेदनबिंदू आपल्याला मिळालेला आहे, जो पाया BC ला ज्या ठिकाणी स्पर्श झाला आहे, ह्या स्पर्श बिंदूवरून पुन्हा एक आपण एकरूप कोन काढतोय. त्यासाठी आपल्याकडे हा B कोन ऑलरेडी आहे. पुन्हा एकदा ह्या छेदनबिंदूपेक्षा लहान किंवा कमी अंतर ह्या कंपासमध्ये घ्यायचं आहे आणि हा पहिला कंस आपल्याला काढायचा आहे. हे माप न बदलता ह्या छेदनबिंदूवर हे कंपास ठेवूया आणि आणखी एक मोठा कंस काढून घेऊया. पुन्हा ह्या 2 छेदनबिंदूंमधला अंतर घेऊन एकरूप कंस ह्या ठिकाणी काढून घेऊया. ह्या ठिकाणी आपण हा एकरूप कंस काढलेला आहे. आता हा छेदनबिंदू ह्या आधीच्या बिंदूला जोडून घेऊया. पुन्हा ही जी येणारी रेषा आहे, ही रेषा ह्या बाजू AB ला समांतर असेल.
या ठिकाणी मी ही रेषा काढून घेतलेली आहे. आपली रचना बरोबर आहे की नाही, अचूक आहे की नाही हे ओळखण्यासाठी ह्या ज्या दोन्ही रचना आहेत, ह्या ज्या दोन्ही रेषा आहेत, ह्या परस्परांना समांतर दिसायला हव्यात. किंवा आपण कोनमापकाचा वापर करून हे दोन कोन एकरूप आहेत की नाही ह्याचा देखील पडताळा घेऊ शकतो. हा पडताळा घेण्यासाठी मी एक कोन ह्या ठिकाणी मोजला आहे. आधीचा कोन आपला 55 अंशाचा होता. हा जो एकरूप कोन आपण काढलेला आहे हा थोडासा मी पुढे वाढवला आहे. हा तुम्ही पाहू शकता हा बरोबर 55 अंश आलेला आहे, म्हणजे आपली ही जी रचना आहे ही रचना बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपण दोन समरूप त्रिकोणांची रचना ह्या सामायिक बिंदूचा वापर करून आणि त्याचप्रमाणे हे एकरूप कोन काढून करू शकतो. आता या ठिकाणी ह्या बिंदूंची नावे आपण लिहूया. त्यासाठी जे दोन त्रिकोण आपल्याला समरूप दिलेले आहेत, ह्या दोन त्रिकोणांपैकी जी जो पाया BC आहे, ह्या पाया BC ची संगत बाजू शोधूया. BC आपल्याला हा दिसतोय, ह्याची संगत बाजू येणार आहे FC. म्हणजेच ह्या ठिकाणी जो सी बिंदू ऑलरेडी आहे, तर ह्या बिंदूचं नाव असणार आहे F. आणि उर्वरित बिंदूचं ह्या इथल्या बिंदूचं नाव येणार आहे ई. म्हणजे हा आपला त्रिकोण EFC असा तयार होईल. पुन्हा एकदा एक चेक करूया. AC बाजू, AC ची संगत बाजू शोधूया. AC म्हणजे पहिला आणि तिसरा क्रमांक, तर ही संगत बाजू आपली EC अशी येते. तर ही आपली EC बाजू एकास एक आलेली आहे, म्हणजेच आपली ही रचना आपण बरोबर काढलेली आहे. पुढे आणखी एक उदाहरण पाहूया. प्रश्न क्रमांक 2 हा प्रश्न क्रमांक 1 प्रमाणेच आहे. ह्या ठिकाणी एक छोटासा बदल ह्या ठिकाणी केलेला आहे, तो म्हणजे हे प्रमाण मी बदललेले आहे. आधीच्या प्रश्नामध्ये 3:2 असे होते, आता हे प्रमाण 2:3 असे आहे. कच्ची आकृती आपल्याला काढता येते. ही जी भौमितिक रचना आहे त्यापैकी त्रिकोण ABC ची रचना आपण करू शकतो. बिंदू सी मधून आपण एक कोन काढून घेऊया. रचनेमध्ये आपण हा किरण काढून झालेला आहे आणि त्यावर C1, C2 आणि C3 कंपासच्या सहाय्याने हे 3 बिंदू स्थापन केलेले आहेत. ह्या बिंदूपैकी कोणता बिंदू जोडायचा ह्याचं उत्तर आपल्याला ह्या प्रमाणामध्ये मिळणार आहे. बघा, आपण त्रिकोण ABC ची रचना केली आहे. AB ची किंमत ह्या ठिकाणी 2 दिली आहे, म्हणून दुसरा बिंदू आता आपल्याला ह्या ठिकाणी जोडायचा आहे, बिंदू B ला. म्हणजे C2 आणि B हे 2 बिंदू आपण जोडून घेऊया. 2 बिंदू आपण जोडलेले आहेत. ह्या C2 आणि C3 मधून आपल्याला एकरूप कोन काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला ही जी बाजू BC आहे, ही बाजू BC B च्या बाजूला पुढे वाढवावी लागणार आहे. त्याचप्रमाणे A च्या बाजूला हा किरण CA आपल्याला काढावा लागणार आहे. तर ह्या दोन्ही बाजूंना 2 किरण काढून घेऊया. अशा प्रकारे आपण हे 2 किरण दोन्ही दिशेला वाढवलेले आहेत. पुढे आपल्याला C2 आणि C3 मधून एकरूप कोन काढायचा आहे, तर ही रचना करून घेऊया. ह्या C1 पेक्षा, म्हणजे जे आपण 2 कंसांमधलं जे अंतर आहे, ह्या अंतरापेक्षा शक्यतो कमी मापाचं अंतर घेऊन आपल्याला हा पहिला कंस काढायचा आहे. दोन्ही कंस आपले काढून झालेले आहेत. कंपासमध्ये ह्या 2 छेदनबिंदूंमधलं अंतर घेऊन ह्या छेदनबिंदूवरून आपल्याला दुसरा एक कंस काढायचा आहे. दोन्ही कंसांचा छेदनबिंदू आपल्याला C3 सोबत जोडायचा आहे. 2 बिंदू जोडल्यानंतर ह्या किरणाला जो स्पर्शबिंदू आपल्याला मिळाला आहे, ह्या स्पर्शबिंदू आणि बिंदू B ह्या 2 बिंदूंमधून पुन्हा आपल्याला एकरूप कोन काढायचे आहेत. त्यासाठी आपण बिंदू B मधून हा पहिला कंस काढलेला आहे. ह्या स्पर्शबिंदूमधून सुद्धा सेम मापाचा, माप न बदलता दुसरा कंस काढून घेऊया. कंपासमध्ये ह्या दोघांमधील अंतर घेऊन ह्याला छेदणारा दुसरा कंस काढूया. हा छेदणारा कंस आपण काढलेला आहे. छेदनबिंदू आणि हा स्पर्शबिंदू दोन्ही एकमेकांना जोडूया आणि पुढे ह्या किरणापर्यंत वाढवूया. बघा, अतिशय काळजीपूर्वक ही रचना करायची आहे. 1 mm चा सुद्धा फरक घेऊन आपल्याला चालणार नाही, कारण की त्यामुळे आपली आकृती चुकू शकते. पहा, ही आपण रचना केलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता दोनही रेषा परस्परांना समांतर आहेत. पुन्हा एकदा कन्फर्मेशनसाठी हा जो नवीन कोन काढला आहे ह्याचे माप 55 अंश आहे की नाही ते एकदा चेक करूया.
या ठिकाणी ऑलरेडी आपल्याकडे 55 अंश होते, म्हणून आपण दोन्ही कोण मोजत नाही आहोत, फक्त एकच कोण मोजतोय. जर हे माप दिलं नसेल तर आपल्याला दोन्ही कोण फक्त पडताळा घेण्यासाठी मोजायचे आहेत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ह्याचं माप बरोबर 55 अंश आलेलं आहे, म्हणजे आपली रचना बरोबर आहे. आता ह्यापुढे आपल्याला हा बिंदू शोधायचा आहे. आपल्याकडे बाजू बी सी आहे, बाजू बी सी ची म्हणजे जो पाया होता ह्या बी सी ची संगत बाजू ह्या ठिकाणी मिळते एफ सी, दुसरा व तिसरा क्रमांक. त्यामुळे ह्या बिंदूचं नाव तयार होणार आहे बिंदू एफ, आणि उर्वरित बिंदू अर्थातच बिंदू ई असं असणार आहे. तर अशा प्रकारे आपण दोन समरूप त्रिकोणांचा एक बिंदू सामायिक असेल तर आपण रचना करू शकतो. कोणतंही गणित न सोडवता फक्त ह्या दिलेल्या प्रमाणाच्या आधारे आपण ही रचना करू शकतो. महत्वाचं आहे ह्यापैकी कोणता बिंदू आपल्याला आपल्या मुख्य आकृतीशी जोडायचा आहे ते जर आपल्याला समजले तर आपण अचूक रचना करू शकतो. पुन्हा एकदा सांगते, जो त्रिकोण आपण काढणार आहोत त्या त्रिकोणाची जी बाजू आपल्याला दिलेली असेल, पहिल्या क्रमांकावर असेल किंवा ती दुसऱ्या क्रमांकावर देखील असते, तर ह्या ठिकाणी पहिल्या क्रमांकावर आहे. तर जे प्रमाण आहे ह्या प्रमाणामधील देखील पहिलीच किंमत पाहायची आहे, म्हणजे ए बीची किंमत ह्या ठिकाणी 2 आली आहे. तर अशा प्रकारे आपण अचूक आकृतीची रचना करू शकतो.